नमस्कार, ह्या पाठात पीएचपी मध्ये सिक्युरिटी प्रदान करणाऱ्या MD5 फंक्शन बद्दल जाणून घेऊ. हे प्रीडिफाइंड फंक्शन स्ट्रिंगचे MD5 हॅश मध्ये रूपांतर करून डेटा सुरक्षित करते. MD5 हॅश द्वारे डेटा एन्क्रिप्ट करता येतो, पण डिक्रिप्ट करता येत नाही. MD5 हॅश शोधण्याची एकमेव पद्धत म्हणजे दिलेली स्ट्रिंग MD5 हॅश मध्ये रूपांतरित करून तिची तुलना आधीच हॅश मध्ये रूपांतरित केलेल्या स्ट्रिंग बरोबर करणे. या पाठात त्याबद्दल जाणून घेऊ. एका स्ट्रिंग पासून सुरुवात करू जो आपला पासवर्ड असणार आहे. टाइप करा यूजर पासवर्ड इक्वल टू एबीसी. पुढे नवी व्हेरिएबल बनवण्यासाठी टाइप करा यूजर पासवर्ड ईएनसी म्हणजे एन्क्रिप्शन केलेला, नंतर MD5 फंक्शन म्हणजेच MD आणि 5. पुढे कंसात जे लिहू ते एन्क्रिप्ट केले जाईल. येथे डिफाइन केलेला यूजर पासवर्ड हा व्हेरिएबल एन्क्रिप्ट करायचा आहे. एको केल्यावर हे बघू शकतो. की ही आपल्या व्हॅल्यूची MD5 मध्ये एन्क्रिप्ट झालेली स्क्रिप्ट आहे. हे 900 ने सुरू झाल्याचे दिसेल. येथे 20 कॉमन कॅरेक्टर्स आहेत, परंतु येथे व्हॅल्यू बदलली तरी ही लांबी तेवढीच राहिली आहे. येथे बदलत आहोत ते केवळ अंक आणि अक्षरे. अशा प्रकारे स्ट्रिंग एन्क्रिप्ट केले आहे. हा एबीसीचा हॅश आहे. आता आपण प्रोग्राम लिहू जो यूजर कडून इनपुट घेईल आणि तो पासवर्ड एबीसी आहे का ते तपासू. हे करण्याची पद्धत म्हणजे एन्क्रिप्शन करणे. इफ वापरून आपण एक तपासू शकतो. जर पोस्ट केलेला पासवर्ड यूजर पासवर्ड बरोबर असेल तर हे करा, अन्यथा हे करा. उदाहरणार्थ येथे इनकरेक्ट पासवर्ड, तर येथे योर पासवर्ड हॅज सक्सेसफुली मॅच्ड द यूजर पासवर्ड म्हणू शकतो. आपण पोस्ट व्हेरिएबल द्वारा मिळालेला किंवा डेटाबेस मधून मिळालेला डेटा बघणार आहोत. ही व्हॅल्यू डेटाबेस कडून मिळालेली असू शकते आणि दुर्दैवाने डेटाबेस हॅक झालेला असू शकतो. किंवा जर डेटाबेस चोरून वाचला गेला असेल तर त्यातील पासवर्ड्स एन्क्रिप्टेड असल्यास चोरणे जास्त कठीण असते. अर्थातच एबीसी पासवर्ड सहजपणे ब्रेक करता येऊ शकतो, कारण हा कॉमन पासवर्ड आहे. एबीसी MD5 हॅश मध्ये रूपांतरित करून त्याची तुलना डेटाबेस मध्ये आधीपासून संचित असलेल्या MD5 हॅश मध्ये रूपांतरित असलेल्या पासवर्डशी करू शकतो. दोन्ही हॅशेस समान असल्यास MD5 हॅश हा एबीसी आहे, कारण आपण सुरुवातीलाच हे रूपांतरित केले होते. असो, आपण यूजर पासवर्डची एन्क्रिप्टेड व्हॅल्यू येथे घेऊ आणि पोस्टेड पासवर्डची तुलना एन्क्रिप्टेड पासवर्डशी करू. आता यूजर पासवर्ड एंक बरोबर तुलना करता येणे गरजेचे आहे. हा एन्क्रिप्टेड पासवर्ड आणि हा पोस्टेड पासवर्ड जो एन्क्रिप्टेड नाही. पोस्ट केलेला पासवर्ड MD5 हॅश मध्ये रूपांतरित करून त्याची संचित केलेल्या पासवर्डच्या MD5 हॅश बरोबर तुलना केल्यास यूजरने योग्य पासवर्ड एंटर केला का हे सांगू शकतो. म्हणजे पोस्ट केलेल्या पासवर्डचा MD5 हॅश संचित केलेल्या पासवर्डचा MD5 हॅशच्या समान असेल जो ह्या व्हेरिएबल मध्ये आहे, तर करेक्ट मेसेज, अन्यथा एरर मेसेज दाखवू शकतो. जर ते दोन्ही सारखे असतील तर करेक्ट लिहू, अन्यथा स्क्रिप्ट किल करून इनकरेक्ट मेसेज लिहू. आता यांची तुलना करणार नाही, कारण कुठलेही व्हेरिएबल पोस्ट केलेले नाही. येथे खाली फॉर्म बनवणार आहोत. येथे पोस्ट मेथड वापरणार असल्यामुळे
पोस्ट टाइप करू आणि एक्शन मध्ये आपले चालू पेज म्हणजेच md5.php असणार आहे. आपण दोन एलिमेंट्स बनवू. इनपुट टेक्स्ट बॉक्स ज्याला पासवर्ड हे नाव देऊ. वाचता येण्यासाठी त्याचा टाइप टेक्स्ट ठेवत आहे. तुम्ही त्याचा टाइप पासवर्ड घेऊ शकता. आपल्याकडे इनपुट बॉक्स आहे. याची व्हॅल्यू लॉगिन देऊ. MD5 एन्क्रिप्शन वापरून लॉगिनचे टिपिकल स्क्रिप्ट लिहिले आहे. रिफ्रेश केल्यावर इनकरेक्ट मेसेज दिसत आहे कारण आपण पोस्ट व्हेरिएबल तपासलेला नाही. येथे जर पासवर्ड उपलब्ध असेल तर हा सर्व कोड एको करणार आहोत. वाचता येण्यासाठी त्याची नीट मांडणी करू. हा येथे लिहू. ठीक आहे. जर आपला पासवर्ड सबमिट झाला असेल म्हणजेच या फॉर्मद्वारे व्हॅल्यू मिळाली असेल म्हणजेच पोस्ट झाली असेल तर आपण विचारू शकतो की त्याची MD5 एन्क्रिप्टेड व्हॅल्यू संचित केलेल्या पासवर्डच्या हॅश बरोबर आहे काय. येथे इफ स्टेटमेंट मध्ये एन्क्रिप्ट केलेला डेटा घेतला आहे. जर बरोबर असेल तर करेक्ट अन्यथा इनकरेक्ट दाखवू. पुन्हा रिफ्रेश करू. एबीसी हा माझा पासवर्ड आहे. एलेक्स हा पासवर्ड टाइप केल्यास इनकरेक्ट हा एरर मेसेज मिळेल. जर एबीसी हा योग्य पासवर्ड टाइप केला तर करेक्ट हा मेसेज मिळेल. कंटेंट बद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी हे एको करू. टाइप करा कंपेयर्ड आणि यूजर पासवर्ड. नको, त्यापेक्षा एन्क्रिप्ट केलेला पासवर्ड घेऊ. येथे यूजर पासवर्ड एंक टाइप करा. पुढे पोस्ट केलेला पासवर्ड कॉन्कॅटिनेट करा. आपल्याला सर्व एन्क्रिप्ट केलेले हवे आहे. टाइप करा MD5. अजून एक चांगली पद्धत म्हणजे MD5 नामक व्हेरिएबल बनवून ही व्हॅल्यू कट करून येथे पेस्ट करू. म्हणजे एंक किंवा सबमिटेड एंक त्याच्या समान असेल. नंतर हे व्हेरिएबल येथे लिहू म्हणजे हे अधिक सुटसुटीत दिसेल. हे योग्य प्रकारे कार्य करेल. कमी नाही, जास्त नाही. येथे एबीसी टाइप करून लॉगिन क्लिक केल्यास एरर मिळाली आहे. मागे जाऊन हे तपासू. आपला कोड दोन ओळींचा आहे त्यामुळे येथे कर्ली ब्रॅकेट्स देणे गरजेचे आहे. बॅक वर क्लिक करा. एबीसी हा पासवर्ड निवडा. आपण ह्याच्या बरोबर ह्याची तुलना करणार आहोत. येथे ब्रेक समाविष्ट करू म्हणजे नीट वाचता येईल. ठीक आहे. येथे ह्याची आणि ह्याची तुलना करत आहोत. हे दोन MD5 हॅश सारखे दिसतील. हा संचित केलेला पासवर्ड तर हा सबमिट केलेला पासवर्ड आहे. सबमिट केलेल्या आणि संचित केलेल्या एन्क्रिप्टेड पासवर्ड्सची तुलना करू. ह्याचे अनेक उपयोग आहेत. डेटाबेस मध्ये यूजर रजिस्टर करताना पासवर्ड एन्क्रिप्ट करून तो संचित करू शकतो. तुम्ही पासवर्ड साठी लॉगिन फॉर्म चेक करत असल्यास फॉर्म मधील पासवर्ड एन्क्रिप्ट करून त्याची तुलना डेटाबेस मधील एन्क्रिप्टेड पासवर्डशी करा. ह्याचे अनेक उपयोग आहेत आणि ते वापरणे सोपे आहे. त्यासाठी फक्त MD5 लिहावे लागते. MD5 फंक्शन बद्दल एवढे पुरेसे आहे. त्याचा फॉर्म मध्ये कसा वापर करायचा ते आपण जाणून घेतले. इतर सिक्युरिटी ट्युटोरियल्स देखील जरूर पहा. हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.